एखाद्या लॉजवर गेले असताना अचानक पोलीस आले तर तुम्हाला घाबरायची गरज नाही, अगदी अविवाहित असेल तरीही. होय, फक्त तुमचे वय 18 जास्त असावे लागते. कलम 21 तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एकत्र राहू शकतात किंवा इच्छेनुसार शारीरिक संबंध ठेवू शकतात असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पोलिसांना हॉटेलवर किंवा लॉजवर राहिलेल्या जोडप्यांना त्रास देण्याचा अथवा अटक करण्याचा कोणताही अधिकार नाही. अविवाहित वय 18 जास्त युवक युवतींना हॉटेलमध्ये राहण्यासाठी अथवा सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे मूलभूत अधिकार आहे. हॉटेल अथवा लॉजवर पकडल्यानंतर तक्रारही नोंदवू शकतात. याशिवाय पीडित जोडप्याला मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. हॉटेल अविवाहित जोडप्यांना दोघांचे लग्न झाले नाही या कारणास्तव थांबू देत नाहीत तर ते मूलभूत अधिकाराचे उल्लंघन समजले जाईल. अविवाहित जोडप्यांना हॉटेलचे भाडे देऊन आरामात राहण्याचा अधिकार आहे. अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये थांबण्यापासून रोखण्यासाठी कोणताही नियम नाही. पोलीस हॉटेलवर छापा का टाकतात? अविवाहित जोडप्यांना अटक करण्यासाठी किंवा छळ करण्यासाठी पोलीस हॉटेलमध्ये छापा टाकत नाहीत तर त्याचं मेन कारण असतं, वेश्यव्यवसाय हा भारतात गुन्हा मानला जातो. अशा वेश्यव्यवसायाविरुद्ध किंवा गुन्हेगारांना लपवण्याच्या शक्यतेवरून पोलीस हॉटेलवर छापा टाकतात. छापा टाकल्यानंतर एखादे अविवाहित जोडपे आढळले तर घाबरून जायची गरज नाही. हॉटेलच्या मागणीनुसार अशा जोडप्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागते, त्यामुळे सिद्ध होते की परस्पर सहमतीने हॉटेलमध्ये थांबलेले आहेत, त्यामुळे त्यांना घाबरण्याची काही गरज नसते. पोलिसांचं हेच कारण असतं हॉटेलवरती धाड टाकण्याचं. पोलीस तुम्हाला त्रास देत असतील अथवा अटक करत असतील तर ह्या कलमाविरुद्ध जोडप्याने घटनेच्या कलम 32 किंवा थेट कलम 226 च्या अंतर्गत थेट न्यायालयात जाऊ शकतात. त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध तुम्ही तक्रारही नोंदवू शकतात. अगर अविवाहितही असाल तर तुम्ही त्यासाठी घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही एकदम सुरक्षित तिथनं बाहेर पडू शकतात. आणि तुमचं इम्पॉर्टंट ही गोष्ट हीच आहे की तुम्ही तुमचं आयडेंटिटी कार्ड, तुमचं आणि तुमच्या प्रियसीचं दोघांचं आयडेंटिटी कार्ड तुम्हाला ते सोबत ठेवायला लागणार आहे, जेणेकरून जर तुमचं आयडेंटिटी कार्ड असेल आणि तिचं जरी आयडेंटिटी कार्ड नसेल तरीही पोलीस तुम्हाला अटक करू शकतात तिचं वय कमी आहे असं सांगून, किंवा त्यांच्याकडे तो राईट्स असतो की तुम्ही आयडेंटिटी कार्ड पूर्ण दिलेलं नाही म्हणून. तर तुम्ही कृपया आपल्या दोघांचं जर आयडेंटिटी कार्ड असेल तर तुम्हाला हॉटेलमध्ये पोलीस तुम्हाला अटक करू शकत नाही. अटक जर केली तरी तुम्ही त्या पोलिसांविरुद्धही पुन्हा कारवाई करू शकतात. तर मित्रांनो, असे महत्त्वाचे व्हिडिओ आणि महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर जरूर आपल्या मराठी चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या आणि नॉलेजच्या न्यूज आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जरूर प्रयत्न करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.